वडगाव येथे धुलीवंदनाच्या दिवशी दगडी गोटी उचलणे या पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळामध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी 101 बैठका मारून प्रथम क्रमांक पटकावला, तर किशोर धोत्रे यांनी द्वितीय तसेच चिराग वाघोले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ग्रामदैवत पोटवा महाराज मंदिर प्रांगणात जुन्या काळापासून खेळल्या जाणाऱ्या या मर्दानी खेळाचा शुभारंभ माजी मंत्री मदन बापना, आमदार संजय उर्फ बाळा भिडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, नितीन मराठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, भाजपचे प्रभारी भास्करराव माळसकर यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे व गोटीचे पूजन करून करण्यात आला. यावेळी सोपनराव म्हाळसकर, बिहारीलाल दुबे, तुकाराम ढोरे, सुनील चव्हाण, विठ्ठलराव भोसले, रवींद्र यादव, बाळासाहेब म्हाळसकर, बापूसाहेब वाघोले, किसनराव वहिले, प्रवीण चव्हाण, पंढरीनाथ ढोरे, अरुण चव्हाण, चंद्रकांत शेटे, अरुण पवार, राजेंद्र वहिले, अविनाश चव्हाण, विशाल वहिले, महेंद्र म्हाळसकर, अनंत कुडे, सुधाकर ढोरे, विलास दंडेल, मयूर ढोरे, अनिल ढोरे, प्रवीण ढोरे, चंद्रकांत ढोरे, किरण भिल्लारे, प्रसाद पिंगळे, सतीश तुमकर, उमेश ढोरे आदीजण उपस्थित होते. 85 किलो वजनाची गोटी खांद्यावर घेऊन नितीन म्हाळसकर यांनी सर्वाधिक 101 बैठका मारल्या, तर किशोर धोत्रे यांनी 75, चिराग वाघोले यांनी 71 बैठका मारल्या. गतवर्षी सुरेंद्र भिल्लारे याने केलेला 160 बैठकांचा विक्रम अबाधित राहिला. सौरभ ढोरे यांनी 50, महेंद्र सुर्वे यांनी 36, ऋषिकेश चव्हाण यांनी 35, अवधूत म्हाळसकर यांनी 31, सुधीर म्हाळसकर 26, आकाश चव्हाण 25, गोकुळ काकडे 19, गजानन भिल्लारे 16, अथर्व दुग्गम 14 व दीपक पवार यांनी 13 बैठका मारल्या. तसेच प्रसाद म्हाळसकर यांनी गोटी दोन्ही हातांवर धरून 3 वेळा खाली वर केली, तर मदन भिल्लारे यांनी गोटी दोन्ही हातावर थांबवून अनोखा प्रकार सादर केला. गणेश गोविंद शेटे, सुहास वायकर, अक्षय वायकर, दिनेश ढोरे, सचिन चौरे यांनी 3 दगडी गोट्या नाकावरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला. विजेत्यांना जय बजरंग तालीम मंडळ व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान चिन्ह आणि रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. जय बजरंग तालीमीच्या वतीने संयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन सुनील चव्हाण, गणेश विनोदे आणि विकी म्हाळसकर यांनी केलं. उत्सव समिती अध्यक्ष प्रसाद पिंगळे आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.